गे तुमचं माझं आता पंढरपूरला येताना ट्रॅक्टर मध्ये एक बाई मरण पावली. त्या ट्रॅक्टरला झटका आला. ते मागून पाय देऊन बसतात की नाही. ते बाई पडली मरण पावली. कालची घटना आहे अहमदनगरची. एसटी ड्रायव्हर आता मी बघितलं. एसटी ड्रायव्हर एसटी चालवता स्टेअरिंग वरच मरून पडला. मग तुमचं आपलं भाग्य आहे की मी आपण इथं पोहोचलो. आपण या पांडुरंगाच्या दरबारात इतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ग्रामगीता मंदिरात आपण आलो. जन्माचा एक एक क्षण लोकांकरता जावा. माझ्या माता भगिनी आपण मंडळी आज इथं पूर्ण भारतातली मंडळी आलेली आहे. बरं एका जातीची नाही. हिंदू आहेत. आता मी पाहिलं एका पालखीचा अध्यक्ष ट्रक आहे. त्या ट्रकवर लिहिलंय या पालखीचे अध्यक्ष मुसलमान. बाबर माझ्या पांडुरंगाच्या दरबारात जातीयवाद नाही. बाबू तुम्ही ऐकलं जैतुंबी नावाची एक बाई होती. हे पण सर्व एकत्रित आलो. हा सतसंग आहे आमच्या माय मावल्या. अरे आपण होणार नाही. आम्ही मेल्या पब्लिक मधल्या माणसानं बोला. इकडे नका बोलू उभं राहणारानं. उभे राहणारे बोलू नका ना. उभं राहणार कशासाठी प्रसिद्ध आहे. हा चौदार कोण म्हटलं चौदार तळे उभे राहा बाबा. क्या बात आहे पटलं आपल्याला. शंभराची नोट दिली त्यातली. जास्त श्रीमंत आहे काय पण मले नोटा नाही पाहिजे. पण काही साहेब लोक आहेत सळकचं खाते संडासातलं खाते नालेतलं खाते. अरे तुम्हा महिलांना हे बळबळ करणारी मोठी आवल्यात खराब. हे सत्यानाश करते म्हणून बळबळ करू नका कामाचं करा. पाहिलं ना एक बाई बुलढाणा जिल्ह्यातली सरपंच आहे. ती मध्ये रोड मध्ये किती पैसे दिले आणि सर्वे पैसे 25 लाख तिनं ग्रामपंचायत मध्ये जमा केले. टाळ्या वाजवा. आता आम्ही काही काही सरपंच पाहतो जेलमध्ये आहे. अरे काही काही सरपंच इमानदार सरपंच आहे भिकार चोर झाले. आता मला ड्रायव्हर आहे त्याचा बाप तुकडोजी महाराज लिहितात आई जो धन जगमे जीवन देता. पैशाच्या मागे मला 52 वर्ष झाले. माझे 50 पाल तयार आहेत. हुबेहूब कीर्तन करतात. आता गजानन भाऊ जरी माणूस आहे पण याचा बाई सारखा आवाज आहे. हाय माणूस पण तुम्ही गवळण नाही का त्याची. अरे बापरे धरीला पंढरीचा
पाप भागी रे, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को अभंग आहे। आज तुम्ही माझ्याकडून 50 रुपयाची ग्रामगीता आहे जरूर नाही, जीवनाचं कल्याण करणारी ग्रामगीता। माझ्याकडे अनेक पुस्तक आहेत, नवीन चाली वर्गाने लिहिलेले आहेत भाऊ। तुकलोजी महाराजाचे गाणे म्हणजे पिक्चरच्या चालीवर, सिनेमा चालीवर, पण तुकलोजी महाराज हे दरवर्षी वारी करायला पण हनुमान चौकामध्ये त्यांचं कीर्तन व्हायचं, समाजाची जागृती करायचे की चला हो पंढरी जाऊ फिराच्या दिवाला जाऊ, चला हो पंढरी जाऊ। आपण इथून Thank you.
Thank you.